धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पेरेसपूर या गावात जागेच्या वादावरून एका महिलेस गावातील लोकनियुक्त सरपंच यांच्याकडून मारहाण करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पेरेसपूर या गावामध्ये जागेच्या वादावरून सौ विमलबाई गुलब आहिरे यांना लोकनियुक्त सरपंच यांच्याकडून महिलेला मारहाण करण्यात आली. त्यांच्या जागेचा वाद होता, तो वाद त्यांनी बसून समजून मिटवायला हवा होता, परंतु सरपंचास बोलवण्यात आल्यानंतर सरपंच यांनी तो वाद न मिटवता उलट त्याने महिलेवर हात उचलला. महिलेवर सरपंच हात उचलत असेल तर महिला कुठे सुरक्षित आहे? अशाने तर कोणीही असे करेल. या महिलेला न्याय मिळावा असा सवाल महिला शक्ती संघटना यांनी साक्री पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे केला आहे. तसेच निषेध व्यक्त करण्यात आलाय. सरपंच यांच्याकडून जे महिलेस मारहाण करण्यात आली त्याचा जागेचा वाद होता, तो वाद त्यांनी बसून समजून मिटवायला पाहिजे होता, परंतु सरपंचास बोलवण्यात आल्यानंतर सरपंच यांनी तो वाद न मिटवता उलट सरपंचांनी या महिलेवर हात उचलला आहे. त्या सरपंचावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती या निषेधार्थ महिला शक्ती संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो आहे. निवेदन देताना महिला शक्ती संघटनेची सौ जोशीला पगारिया, राजश्री जाधव, माया मोरे, गायत्री मराठे, प्रतिभा पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी खंडेराव पवार, धुळे. ताज्या बातम्या व आपल्या परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा.